समोवी ज्ञानेश्वरी अध्याय आठवा ओवी क्रमांक 161 पासून पुढे ऐकू. दिवसाचे होती आठ प्रहर तेव्हा आठे हा आकार सागर मग पहाट झाल्यावर भरू लागे शरद ऋतूचे प्रवेशी अभ्रे विरती आकाशी मग ग्रीष्मांती जैसी पुन्हा दिसू लागती तैसे दिवस उगवता पाहे भूतसृष्टीचे हे समूह तैसे दिवस उगवता पाहे भूतसृष्टीचे समूह हे अस्तित्व त्यांचे राहे सहस्त्र युग चौकड्या मग रात्रीचा अवसर येई विश्व अव्यक्ती लया जाई सहस्त्र चौकड्या काल जाई पुन्हा तैसेची रचे सांगण्याचे कारण काय जगाची उत्पत्ती आणि लय दिवस रात्री माझी होय ब्रह्मदेवाचिया ब्रह्म देव केवडा थोर तो सृष्टी बीजाचे भांडार जन्म मृत्यूचे फेऱ्याची अपार क्षीण तो होई एरवी त्रैलोक्य हे धनुर्धरा तयाचे गावींचा पसारा तो हा हिनोदयी व्यापणारा मांडतसे मग रात्रीचा समय येई आणि आपोआप लया जाई स्वाभाविक लीन होई मूल बीजी जैसे वृक्षपण बीजा आले की मेघ गगन रूप जाहले तैसे अनेकत्व जेथ सामावले तया साम्य म्हणती अव्यक्त दुसरे तत्व त्या अव्यक्ता पलीकडे नाशता सगळी भूते न नाशे जे सनातन तेथ सम विषम न दिसे काही म्हणून भूते ही भाष जाई जैसे दूधची होता दही दुधाचे नाव रूप जाय जैसे दूधची होता दही दुधाचे नाव रूप जाय आकार लोपा सरशी तैसे जगाचे जगपण नाशे परी जैसेच्या तैसेची असे जेथुनी जाहले ते स्वाभाविक तया म्हणती अव्यक्त आकारता तेची व्यक्त एकेका नावे दिली जात एरवी दोन नसती आटल्या स्वरूपे जैसे सोने लगड रूपे असे मग तो घनाकार हरपतसे तेव्हा अलंकार होती या देहींचे होण्यात एक सोनेची आधारभूत व्यक्त अव्यक्त विचारात चैतन्य तैसेची ते व्यक्तना अव्यक्त नित्यना नाशिवंत या दोन्ही भावा अतीत अनादिसिद्ध चैतन्य विश्वची होनी असे विश्व विनाशे ते न नाशे अक्षरे पुसताही न पुसे अर्थ जैसा पहा तरंग होत जात परी उदक असे अखंड तेथ तैसे जरी भूतसृष्टी नाशिवंत अविनाशी जे ना तरी आटल्या अलंकारी आटे सोने जापरी तैसे मर्त्य जीवाकारी अमर जे असे त्यात त्यास अक्षर हे तोची त्यास अक्षर हे तोची शेवटची गती माझे परमत्य
ते धाम जेथूनी परतेच ना, माझे परमते धाम जेथूनी परतेच ना, लाभे अनन्य भक्तीने पार्था पुरुष थोरतो, जात ही राहती भूते जाने विस्तारले जग। जया म्हणावे अव्यक्त तर ती स्तुती न होत, कारण ते न गवसत मनबुद्धीसी, आणि आकारा जरी येई तरी निराकारपण न जाई, आकार लोपे ढळत नाही नित्यता जयाची। म्हणून जया म्हणती अक्षर तैसे म्हणता बोध हो सत्वर, जयापार न दिसे विस्तार जया नाव परमगती। अवघ्या या देह नगरी आहे जो निजल्या परी, व्यवहार करवी ना करी उदासीन जैसा। एरवी जो शरीर व्यापार मोठा, त्यात एक ही न थोपे सुभटा, दाही इंद्रियांचा वाटा वाहतची राहती। असे गा मनाचा चवाटा वरी विषयांचिया बाजारपेठा, सुख दुःखाचा राजवाटा अंतर्यामी पावे, राजा जरी सुखे पहुडला तरी देशींचा व्यापार ना थांबला, प्रजा अभिलाषेने अपुलाला करीतची राही। तैसे बुद्धीचे जाणणे वा मनाचे देणे घेणे, इंद्रियांचे कार्य करणे स्फुरण प्राणवायूचे, ही देहक्रिया आगवी न करविता होई बरवी, जैसा न चालवी रवी तरी विश्व चाले। अगा देख ऐशा परी निजल्या परी असे शरीरी, अगा देख ऐशा परी निजल्या परी असे शरीरी, म्हणोनी जया धनुर्धारी पुरुष असे म्हणती। आणि पतिव्रता प्रकृती सहित आचरी जो एक पत्नी व्रत, याही कारणे म्हणता येत जया पुरुष। वेदांचे सर्वज्ञपण देखू न शके जयाचे अंगण, जे गगनाचे पांगरुण होय देखा। ऐसे जाणूनी योगीश्वर जया म्हणती परमेश्वर, जो एक निष्ठ भक्तांचे घर शोधित येई, जे तनुवाचा चित्ते न ऐकती दुजा गोष्टी ते, तया एक निष्ठेचे पिकते सुक्षेत्र जे। हे त्रैलोक्यची पुरुषोत्तम ऐसा जयांचा मनोधर्म, तया आस्तिकांचा आश्रम अगा पांडवा। जे निगर्वी जनांचा गौरव, जे गुणातीतांची जाणीव, जे सुखाचे राजवैभव निस्पृहांसी, जे संतुष्टा वाढिले ताट, जे निश्चिंत अनाथांचे मायपोट, भक्ती ही सरळ वाट पावण्या जा गावा। हे एकेक सांगोनी धनंजया फार किती वर्णू वाया, अगा जाता जया ठाया तो ठावची व्हावे। झुळकेचे थंडा व्यात ऊन पाणी थंड होत, की आदित्य येता पुढ्यात तमची प्रकाश होय। तैसा संसार परमात्म गावा गेला असता, पांडवा होऊनी ठाके आगवा मोक्षाचाच।
जैसे अग्नि माझी आले इंधनची अग्नि जाहले मग निवडिता नये वेगळे काष्ठपण तयाचे अथवा साखरेचा मागुता बुद्धिमंतपणेही करिता ऊस न होय पंडुसुता जापरी गा लोहाचे कनक जाहले ते एके परिसेच केले आता पुन्हा कैसे ते गेलेले लोहत्व परतुनियाणी जैसे तूप होऊनी दूधपण न ये परतुनी तैसे तया पावोनी पुनर्जन्म नसे ते माझे परम साचची गा निजधाम हे अंतर्यामींचे वर्म तुझ सांग तसे कोण्या काळी कसा देह ठेवुनी येथ साधक कोण्या काळी कसा देह ठेवुनी येथ साधक संसारी पडतो किंवा पावतो सिद्धी ऐकते तैसे आणि कही एके परी हे जाणता सोपे धनुर्धारी देह सोडण्याचे अवसरी जेथ मिळती योगी अथवा अचानक ऐसे घडे जो अकाली देह सोडे तया माघारी येणे पडे देहासीची म्हणून शुद्ध काळी देह ठेविती तर ठेविताची ब्रह्म होती एरवी अकाली देह त्यजिती ते पुन्हा संसारी येती मोक्ष आणि पुनर्जन्म प्राप्ती काळा आधीन असती तो काळ तुझ प्रती या प्रसंगो या प्रसंगी सांगतो ऐक गाहे नीट मरण काळ येता निकट पंच महाभूते आपुलाली वाट धरिती अंती ऐशा प्राप्त प्रयाण काळी बुद्धीसी भ्रम न गिळी स्मृती न होय आंधळी न मरे मन या चेतना मरण काळात अवघ्या असती टवटवीत अनुभविल्या ब्रह्म भावाप्रत गवसणी होऊनी ऐसा हा समुदाय सावधान आणि निर्वाणा पावत सावधपण हे तरची येत घडून जर अग्नि असे सहाय्या अगा वाऱ्याने वा उदके दिव्याचे दिवे पण झाके तर काय देखू शके दृष्टी असुनी देहांतीचे वायु प्रकोपे आत बाहेरी कफ व्यापे अग्नितेज विजोनी लोपे ज्या वेळी गा त्यावेळी प्राणासीची न अवसान तर काय करी बुद्धी असून म्हणून देही अग्निविण चेतना न ठरे अगा देहींचा अग्नी जर गेला तर देह नव्हे चिखल ओला वाया आयुष्य वेळ आपुला अंधारी चाच पडे आणि मागील स्मरण आगवे त्या अवसरी सांभाळावे मग देह त्यजूनी मिळावे परमात्म रूपी ज्या देह श्लेषाचे चिखली चेतनाची बुडोनी गेली तेथ मागली पुढली थबकली आठवण सहजी जन्मभरी जो अभ्यास केला मरण न येताची नाश पावला ठेविले न दिसता मालवला दीप जैसा हातींचा आता असो हे सकळ जाण गा ज्ञानासी अग्नि मूळ जाण गा ज्ञानासी अग्नि मूळ प्रयाणी त्या अग्नीचे बल
संपूर्ण असावे. अग्नीने दिन शुक्लार्ध उत्तरायण जोडुनी जायतो गाठतो ब्रह्म शेवटी ब्रह्म जाणुनी. आत अग्नी ज्योतीचा प्रकाश बाहेरी शुक्ल पक्ष आणि दिवस सहा मासातील मास उत्तरायणींचा. ऐशा सुयोगाची प्राप्ती होनी जे देह ठेविती ते ब्रह्म विद होती परब्रह्म. ऐक गा धनुर्धरा येथवरी सामर्थ्य या अवसरा म्हणोनी हा सरळ मार्ग बरा आत्मस्वरूपी यावया. येथ अग्नी ही पहिली पायरी ज्योतिर्मयता ही दुसरी दिवस पायरी तिसरी चौथी शुक्ल पक्ष आणि सहा मास उत्तरायण सोपानाची वरील पायरी जाण ऐसे मोक्ष सिद्धी सदन पावती योगी हा उत्तम काल जाणावा हाची अर्चिरादी मार्ग समजावा आता अकाल तोही ऐकावा सांगतो सहज समोवी ज्ञानेश्वरी. अध्याय आठवा ओवी क्रमांक 225 संपूर्ण.